गेल्या 40 दिवसापासून लवकरच म्हणून वेळ मारून नेणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाचा सरकारचा मंत्रिमंडळाचा विस्तार आज पार पडला. शिंदे सरकारमधील 18 नव्या मंत्र्यांनी शपथ घेतली. भाजपकडून अनेक माजी मंत्री आणि ज्येष्ठ आमदारांना संधी देण्यात आली आहे. तर शिंदे गटाकडूनही जुन्या मंत्र्यांच्या गळ्यात मंत्रीपदाची माळ पडली. पण शिंदे फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात एकाही महिला आमदाराचा समावेश नाही. त्यामुळे शिंदे सरकारचं मंत्रिमंडळ पुरुष प्रधान असल्याच्या चर्चा रंगल्यात. मंत्र्यांच्या शपथविधीपूर्वी शिंदे फडणवीस गटातील काही महिला आमदारांची मंत्री पदी वर्णी लागू शकते अशा चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या होत्या. मात्र मंत्रिमंडळाच्या फायनल यादीत एकाही महिला आमदाराचं नाव नव्हतं. शिंदे फडणवीस सरकारच्या पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात एकूण 18 आमदारांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडली आहे. या 18 जणांमध्ये एकाही महिला आमदाराचा समावेश नाही. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी.